दापोली तालुक्यातील तीन जुन्या चर्चपैकी सर्वात जुने चर्च म्हणजे हरणे येथील सेंट ॲने चर्च. हे चर्च साधारणतः 300 वर्ष जुने आहे. याच्या स्थापनेचे निश्चित पुरावे नाहीत, परंतु काहींच्या मते मराठा पेशवा राजवटीत सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीसाठी गोव्याहून जे पोर्तुगीज इंजिनियर्स आले त्यांनी हे चर्च बांधले. तर काहींच्या मते गोवा, फतेहगड व कनकदुर्ग या किल्ल्यांची उभारणी शाहू महाराजांनी करायचे ठरविले तेव्हा गोव्याहून जे पोर्तुगीज इंजिनियर्स बोलावले त्यांनी हे चर्च बांधले. या चर्चचा उल्लेख पूर्वी फिरंगी चर्च म्हणून केला जायचा, परंतु सेंट ॲने बाय द सी चर्च अशी चर्चच्या नावाची जुनी नोंद आहे. येशूची आई माता मेरी व माता मेरीची आई सेंट ॲने म्हणून चर्चचे नाव सेंट ॲने असं ठेवण्यात आले. हे कॅथलिक पंथीयांचे प्रार्थनास्थळ आहे. चर्चच्या लगतच चर्चच्या धर्मगुरूंचे घर बांधण्यात आले आहे. 20 ऑक्टोबर 1953 पासून पुण्याच्या मुख्य धर्मोपदेशकांच्या व्यवस्थापनेखाली रत्नागिरी जिल्ह्यातील चर्चचा समावेश करण्यात आला. तेव्हा हरणे येथे धार्मिक कार्यांसाठी रत्नागिरी येथील धर्मगुरू येत, परंतु सन 1996 पासून हरणे येथे रीतसर निवासी धर्मगुरूंची नेमणूक करण्यात आली. नंतर त्यांना चर्चचे मुख्याधिकारी देण्यात आले. फादर बेनिटो फर्नांडिस हे चर्चचे मुख्य धर्मगुरू आहेत. दापोली तालुक्यात ख्रिश्चन धर्मीयांची संख्या इतर धर्मीयांच्या तुलनेत फार कमी आहे, पण पर्यटक म्हणून येणारे ख्रिस्ती बांधव या चर्चला जरूर भेट देतात.